मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांच्या लढ्याला अखेर यश आलंय. मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. जरांगेंच्या सर्व मागण्या राज्य शासनानं मान्य केल्या आहेत. त्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष सुरू झालाय. अकोला शहरातील सिव्हिल लाईन चौकात फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला. मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मनोज जरांगेंचं त्यांच्या परतीच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलंय. पुणे जिल्ह्यातील महागणपती रांजणगाव नगरीत सकल मराठा समाजानं क्रेनमधून जरांगेंवर पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतषबाजी केली. तसंच डीजेच्या तालावर ठेका धरत त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर यश आलंय. राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश जारी केला. त्यानंतर बारामती शहरासह तालुक्यातील झारगडवाडीमध्ये फटाके फोडत तसंच पेढे वाटत आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. सोलापूरच्या करमाळामध्ये मराठा मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी आनंदोत्सव साजरा केलाय. मराठा आंदोलकांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत, त्यामुळे आता मराठा समाजाला न्याय मिळणार अशी प्रतिक्रिया डोंगरे यांनी दिली. त्यांनी सहकाऱ्यांना मिठाई भरवत सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. मराठा आंदोलकांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या. त्यानंतर साताऱ्यात शिंदे गटानं जल्लोष केलाय. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केलाय. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या सरकारनं मान्य केल्या. त्यानंतर रायगडच्या महाडमध्ये जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाजानं आनंद व्यक्त केला. फटाके वाजवत गुलाल उथळत पेढे वाटण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना अध्यादेश दिल्यानंतर संपूर्ण राज्यभरात मराठा समाजाकडून जल्लोष केला जातोय. मीरा भाईंदरमध्ये सकल मराठा समाजानं काशीमीरा नाक्यावर डीजे वाजवत ढोल ताशे वाजवत फटाके फोडत नाचत गात गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या लढ्याला यश आलं. त्यानंतर नाशिकच्या मनमाडमध्ये मराठा समाजानं जल्लोष केलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत मराठ्यांनी रांगोळी काढत फटाक्यांची आतषबाजी करत लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.